जय महाराष्ट्र मराठी माहिती मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बहुजनांच्या चळवळीतील एक नाव म्हणजे वामन मेश्राम, आणि ते वामन मेश्राम हे विनाकारण ब्राह्मणावर किंवा ब्राह्मण देशावर किंवा ब्राह्मणांविरोधात बोलत असतात। तसेच ते ब्राह्मणावरती वादग्रस्त बोलत असतात, आणि पहिल्यापासून ते आतापर्यंत जे ब्राह्मण कसे बदमाश आहेत हे ते वारंवार सांगत असतात। तुम्हाला जर वामन मेश्राम हे माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबवर ते सर्च करून ते ब्राह्मण विरोधात कसे भाषण करतात हे तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्हाला समजेल की वामन मेश्राम यांचा ब्राह्मण द्वेष किती सिगेला पोहोचलेला आहे। मित्रांनो, अशा लोकांच्या ब्राह्मण देशावर भाऊ तोशेकर यांनी एक वाक्य म्हटलं होतं, आणि भाऊ तोशेकर यांनी असं म्हटलं होतं की आपण ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो नाही किंवा आपण ब्राह्मण नाही याची खंत आपल्याला आहे किंवा याचे दुःख आपल्याला आहे, आणि त्या दुःखातून किंवा त्या खंतेमधून ब्राह्मण द्वेष हा जन्म घेतो। म्हणजेच आपण ब्राह्मण नाही याचा न्यूनगंड ब्राह्मण विरोधांमध्ये तयार झालेला आहे, किंवा ते ब्राह्मण आहेत आपण का नाही, आणि या भावनेतूनच ब्राह्मण विरोध तयार होतो असं भाऊ तोशेकर यांनी म्हटलेलं आहे। पण मित्रांनो, मी तुम्हाला वामन मेश्राम यांचं छोटंसं उदाहरण दिलेलं आहे। भाऊ तोशेकर यांचा तो भाषणातील ब्राह्मणावरचा व्हिडिओ आपण बघू। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तसेच हा व्हिडिओ बघून तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून सांगा व मराठीत माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तुम्ही विचार करा की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे काय कायदे आले हे आले त्यातून ब्राह्मणांची किती कोंडी केली गेली सांगा मला, किती कोंडी केली गेली। पुरोगामित्व या नावाखाली ब्राह्मणांना बहिष्कृत करण्यात आले, ब्राह्मणी शिवी बनवण्यात आली, त्यातून आज हा सोहळा तुम्ही लातूरसारख्या आडगावात भरवत आहे, बरोबर आहे? इथपर्यंत कुठून आलात? मी हे सगळं दलित मराठ्यांच्या संस्थांमध्ये पण जातो तेव्हा बोलतो, परंतु तुम्ही ब्राह्मणांच्या दुर्गुणाकडे बघता आणि ते आत्मसात करता, पण ब्राह्मणांचे चांगले गुण आहेत ते का टाळता? म्हणजे आंबेडकरांनी ब्राह्मणांचे चांगले गुण घेतले, दुर्गुण टाळले। मग मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं ह्या लोकांच्या मनात ब्राह्मण द्वेष नाही आहे हे कल्पना काढून टाका। दे डोंट हेट ब्राह्मीन्स, दे वॉन्ट टू बी ए ब्राह्मीन। ही सगळी चळवळ जी आहे ती ब्राह्मण होण्यासाठी आहे। आपण ब्राह्मण नाहीत याचा न्यूनगंड या दृष्टीने प्रवृत्त, यातून बाबासाहेब आंबेडकर बाहेर पडले होते, यातून नामदेव ढसाळ बाहेर पडलेला होता, तो माझा मित्र, मी त्याला जवळून बघितलं आहे। पण जे तावातावाने ब्राह्मण विरोधी बोलतात त्यांचं दुखणं हे असतं की आपण ब्राह्मण नाही आहोत। कालची परवाची गोष्ट घ्या, तो मेवाणीने काय केलं, मला आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भाजपवाल्यांना येऊ देणार नाही असे आंबेडकर वागले होते। हा आंबेडकरवाद आहे। काळारामाचा मंदिराचा सत्याग्रह कशासाठी केला होता? दलितांना गाभाऱ्यात जाता यावं म्हणून। त्याला आडवे कोण आले? सनातनी। त्या सनातनींचा वारसा मेवाणी चालवतो आहे, आणि तो म्हणतो मी करतो आहे तो आंबेडकरवाद आहे। यापेक्षा आंबेडकरवादाची टिंगल काय असू शकते? यापेक्षा काय असते? एक गोष्ट सांगतो, बराच वेळ झाला आहे, मला गोष्टी सांगायला खूप आवडतात पण आता विषय गंभीर असल्यामुळे सांगत। एका गावामध्ये उन्हाळ्याच्या काळात सुट्ट्या असतात, मुलं खेळत होती आणि आपल्या आपल्या विटी दांडू कोण काय लगोऱ्या काही काही खेळत होती, आणि हॅलो अशा काय झालं नाही येत आहे वाईको ना ह्याच्या अच्छा, तर ती मुलं खेळत होती, त्याच्यात एक टार्गेट पोर होतं, तो काय खोड्याबिड्या करत होता। अचानक तिथे एक मांजराचं पिल्लू आलं त्या मुलांमध्ये, तो म्हणाला ए सगळ्यांनी घेर करा रे, कुणाचा नेम चांगला आहे बघू, ह्या मांजरा पळत्या मांजराला दगड मारायचं, कोणाचा लागतो बघू। आता चारी बाजून ते मांजराचं पिल्लू बिचारा जीव वाचवायला पळतं आहे, पण कुठे गेलं तरी कुठल्या बाजून तरी कोणाचा तरी दगड अंगावर येत होता। किती आटापेटा केला आणि एक कुठेतरी वर्मी लागून ते मांजर मेलं। ते मेल्यानंतर पोरं घाबरले, आता करायचं काय, पळाली पोरं।
आता अजून सूर्य मावळला नाही आणि पोरं घरी का म्हणून गावातले सगळे पालक अस्वस्थ झाले, असं काय झालं आज पोरं इतकी लवकर का आलेत? मग हळूहळू कोणीतरी बातमी काढली, मग एक दोन पोरांनी घरी सांगितलं, ते पालक एकमेकांना भेटले म्हणे पोरांनी गडबड केली, चला मांजराचं पिल्लू मारलं आहे, ह्याचं होईल काय? पाप असतं का? मांजर मिलं तर काय होतं? ते म्हणे असं करू आपण शास्त्री भुवांकडे जाऊ. सगळा गाव अंधार पडता पडता शास्त्री भुवांच्या अंगणात आला आणि शास्त्री भुवांना म्हणाल वासाचं झालं आहे, पोरांकडून ही चूक झालेली आहे. शास्त्री भुवांनी चेहरा गंभीर केला, म्हणजे गंभीर केला म्हणजे राजदीप सरदेसाईचा चेहरा आठवा की तुम्हाला तो गंभीर चेहरा लक्षात येईल. गंभीर म्हणाल भयंकर घडले म्हणा, शास्त्री म्हणाले भयंकर घडले. ओ साधी गोष्ट आहे, मांजर म्हणजे व्याघ्र वंश आहे तो, आणि वाघ वाघीण हे तर साक्षात भवानी मातेचं वाहन आहे. भवानी मातेचा देवीचा कोप होणार तू म्हणून काय होईल? काय आजारनी वाटतील ते होऊ शकतो म्हणाल. देवीचा कोप काय सोपा असतो का? तुम्ही एकाने धाडस करून एका म्हातारीने विचारलं, पण शास्त्री बुवा त्याच्यावर काहीतरी प्रायश्चित्त आणि उपाय असेल ना, तो म्हणे बघावा लागेल मला, पोथ्या पुराणं शोधून काढावं लागेल. सकाळी या सगळे रात्री शास्त्री बुवा पोथ्या पुराणं घेऊन बसले, समयी पेटून त्याने अभ्यास केला. सकाळी शास्त्री बुवांचं परत उठून सगळं अन्निक उरकेपर्यंत अख्खा गाव परत अंगणात जमा झाला होता आणि आपलं सगळं उरकून शास्त्री बुवा बाहेर आले. सगळा गाव असा शांत ऐकत होता. बोलले मी रात्री सगळा शास्त्रार्थ काढलेला आहे आणि हे भयंकर पाश झालेलं आहे, ह्याचं प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. मग तर विचारलं प्रायश्चित्त म्हणजे काय? मला होम हवन वगैरे करावं लागेल, शांती करावी लागेल आणि मग सोन्याचं बांधूर बनवून ब्राह्मणाला दान करावं लागेल. सगळ्या गावाने सुस्कारा सोडला. इतके ती म्हातारी कालची म्हणाली शास्त्री बाबा पण हे सगळं करायचं कोणी? मला ज्याचा दगड लागला त्याच्या बापाने आणि मुलाने करावं लागेल. अख्ख्या गावाने सुस्कारा सोडला. शास्त्री म्हणाले काय झालं? नाही तुम आम्हाला आता चिंता नाही. ती म्हातारी म्हणाली का? नाही तुमच्या चिंतेचाच दगड लागला होता. शास्त्री बाबा खवळले, म्हणाले गाढवानं हे काल संध्याकाळी नाही सांगायचं, माझी रात्र जागवलीत आणि आत्ता सांगते. अरे आमच्या चिंत्याचा दगड लागला तर तोही ब्राह्मणांना मोक्ष मिळाला मांजराला. ते एन्काउंटर UPA काळात झाला तर पाप असतो, NDA काळात झालं की प्रायश्चित्त घ्यावं. त्या ही सगळी चळवळ शास्त्री बुवा होण्यासाठी. आम्ही सांगतो ना भिडे गुरुजीला अटक करा, बरोबर आहे ना? आम्ही सांगतो म्हणून. भिडे गुरुजी तिथे होते का? काय संबंध येतो? आम्ही सांगतोय अटक करा. आणि मालेगाव प्रकरणात अटक केली तर कोणाला कोणा विचारून अटक केली? हेच पुरोगामी बोलणार, लक्षात घ्या, हेच पुरोगामी बोलणार. हा सगळा दुटप्पीपणा लोकांना माहिती नसतं. मग त्या लोकांना बोलायचं की आंबेडकरांसाठी आहे की ते बिचारे बाहेर पडतात, त्यांनाही माहीत नसतं. तर आंबेडकर हे प्रतीक होतं, आंबेडकरांचा अपमान. आंबेडकर हा विचार आहे, ते प्रतीक नाही आहे. तो विचाराची विटंबना कोण करतो आहे? मेवानी करतो आहे. प्रकाश आंबेडकर उठणार आणि म्हणतात मी आता बाळासाहेब ठाकरे झालो, मी मुंबई बंद करू शकतो. मी त्याला बाबासाहेब नाही व्हायचं आहे, त्याला बाळासाहेब व्हायचं आहे. आणि तो वारसा सांगणार आंबेडकरांचा. कशी विरोधाभास आहे बघा, आणि आपण हे सहजगत्या स्वीकारतो. कारण आपण काय समोर शब्द आले तुम्ही वाचता का बघा. मला सगळे विचारतात की हे सालं तुलाच कसं वाकडं सापडतं? म्हटलं मी पिंडाला शिवणारा कावळा आहे. कारण ह्या मूर्खाने चुकीचंच लिहिलं इथून मी वाचायला सुरुवात करतो. म्हणून मग यांना अग्रलेखच्या अग्रलेख मागे घ्यावे लागतात ना. जगाच्या इतिहासात केवढे विक्रम असतात. लोकसत्तेच्या एका अग्रलेखाची सुरुवात होती, ती अशी होती की विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र अस्त्र नसतं. काय सुंदर वाक्य ना, असं इथे लिहावं असं वाटेल. हा शाळेत सुविचार म्हणून लिहावं हे वाक्य. वाचणाऱ्यांनी कधीतरी त्याचा गंभीरपणे विचार केला आहे? क्या काय म्हणतोय? विचारांच्या लढाईत
शस्त्र हे अस्त्र नसतं. शस्त्र म्हणजे एका समोर असेल ते, अस्त्र म्हणजे भेदक असतं, अधिक लोकांना मारणारं. बरोबर आहे? तर मला सांगा, विचारांची लढाई कोण करू शकतो? माणूस करतो. हत्तीने काहीतरी एक नव्या अणुबॉम्बचा शोध लावला, ऐकले तुम्ही कधी? चिमणीने काहीतरी हत्यार शोधून काढलं आहे, उपकरण नाही, ते निसर्गाने दिलं तसे जगतात. माणूस ही एक प्रजाती अशी आहे की जिच्याकडे विचार करण्याची कुवत आहे, तिला स्वतःच्या बचावासाठी विचार आणि विवेक दिलेला आहे. आणि विवेक जो असतो तो तुम्हाला चांगलं वाईट परिणाम याचा विचार करायला लावतो, त्यातून विचार येतो. पण विचाराची जेव्हा विचारसरणी येते, त्या विचारसरणीला बांधून घेतलं की त्या चाकोरीत पहिला बळी विवेकाचा पडतो. आणि हा मूर्ख माणूस लिहितो आहे की विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र हे अस्त्र नसतं. मग तिकडे आयसिसचं काय चालू आहे? आयसिसवर तो असद बॉम्ब टाकतो, आयसिसवाले असदवर बॉम्ब टाकतात, रशियावाले तिकडे बॉम्ब टाकतात, तुर्कस्तान इकडे बॉम्ब टाकतात. ती कसली लढाई आहे? विचारांची आहे. तुमचे माझे विचार पटत नाही, त्यातून लढाई होते. आणि त्यासाठी विचारातून निर्माण झालेलं शस्त्र हे अधिकाधिक भेदक करून अस्त्र बनवलं जातं. दोन हत्ती आहेत, त्यांनी लढतात, त्याच्यात शस्त्र पण नसतं आणि अस्त्र पण नसतं. दोन सिंह, दोन रेडे एकमेकाशी अस्त्राने आणि शस्त्राने लढत नाहीत. ही लढाई शस्त्राची आणि अस्त्राची माणसाकडून होते, कारण माणूस विचार करू शकतो. आणि हे वाचून आपण का छान लिहिलं आहे, कारण तुम्हालाही कळलेलं नसं, लिहिणाऱ्यालाही कळलेलं नाही. फारच छान. मी त्या साताऱ्याच्या गावी जातो, तिथे आमचा गा एक माझ्या मित्राचा गडी आहे, दादा गायकवाड. तर ते त्याचा फोन लावला की ते ओम भूम भू असं ऐकायचो मी. एक दिवस त्याला विचारलं, म्हणजे दादा हे काय वाचतं रे? नाही देवाचं नाव आहे. म्हणलं पण काय आहे? नाही देवाचं नाव आहे, ऐकलं की बरं वाटतं म्हणून. त्यापेक्षा फुलेशाहू आंबेडकर काही नाही. हे बोलणाऱ्यांना त्यातलं काही माहीत नाही, त्यांनी त्यातलं काही वाचलेलं नसतं. म्हणजे आज शाहू महाराज असते तर ते यांच्या विरुद्ध उभे राहिले असते. शाहू महाराजांचं नाशिकमधलं मराठा वसतिगृह जे त्यांनी निर्माण केलं, तिथलं भाषण वाचा. त्याच्यात त्यांनी ज्यांच्यावर टीका केली ते त्या काळातले बुद्धिमंत आणि पत्रकार आहेत. त्यांनी ब्राह्मणावर टीका केलेली नाही. आणि त्यांनी माझं अर्धवट तोडून जे त्याच्यावर कॉमेंट करतात त्याच्यावर टीका केलेली आहे. एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध टीका केली आहे. आणि म्हणून मी जेव्हा आमच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बोलले, राजा चुकला, त्याच्यावर टी व्हीवर चर्चा होती, मग आमचे काही मित्र आहेत चारुदत्त आफळे किंवा शेवडे, मी जात नाही म्हणून ते मला विचारतात की बाबा आज याच्यावर आहे काय करू सांगा. मी त्यांना दोन तीन मुद्दे देतो, ते धुमाकूळ घालतात. त्यांना मी सांगितलेलं आहे त्यांची चर्चा उधळून लावणं हेच मुख्य काम आहे. एक दोन वाक्य अशी टाकायची की त्यांना मूळ विषयच आठवला नाही पाहिजे. म्हणून मी त्याला सांगितलं, सोपं आहे म्हटलं, राजा चुकला हे सांगायला काय मोठं लागतं? राजा चुकला म्हणण्यासाठी एक शेंडी असली पाहिजे. तो म्हणाला, शेंडी म्हणजे ब्राह्मण आला ना भाऊ. म्हटलं, म्हणून तर सांगतोय, एक शेंडी असावी लागते, बाकी काय असावं लागत नाही. म्हटलं, तो धनानंद नावाचा जो राजा होता तो मस्तवाल झाला, तो राजा चुकतोय हे सांगायला गेलेल्या माणसाला शेंडी होती, त्याचं नाव चाणक्य. आणि तो म्हणाला, तुझं शहाण्यासारखं वागणार नसेल तर तुझी सत्ता ओलसून पाडायसाठी मला काम करावं लागेल. आणि आज गाठ शेंडीची सोडतो, ज्या दिवशी तुझी सत्ता उद्ध्वस्त करीन त्या दिवशी शेंडीला गाठ मारीन. हे म्हणायची हिंमत त्याच्याकडून कुठून आली? शेंडीतून आली. कळतंय तुम्हाला शेंडीचं महत्त्व? तुम्हाला शेवडे म्हणाले, भाऊ हे सुस्त कुठून तुम्हाला? म्हणलं, ह्या सगळ्या बोधकथा असतात. मला पुराणकथा बोधकथा खूप आवडतात, कारण त्याच्यातून जे तुम्हाला सांगितलेलं असतं तो बोध घ्यायचा असतो. एखाद्या खेड्यामध्ये एक कोणतरी दोन शिवीगाळ करतात, त्या शिव्यांमध्ये जाऊ नका, त्यातला आशय बघा. ग्रामीण भागातली अडाणी माणसं ही मोजक्या शब्दात बोलतात, पण किती. मी सांगतो ना, मी तिथे राहतो, तिथे एका म्हातारीने मला एकदा सहज विचारलं, हो तुम्ही एवढे पत्रकार आहात तर शहाणा आणि अडाण्यातला फरक सांगा म्हणाले. मी म्हटलं, चार पुस्तकं वाचून कोण शहाणा होत नाही. म्हणून मी तिला उडवलं. ती तीन दिवस माझ्या मागे होते. शेवटी म्हटलं, बाई
तू सांग मला शहाणा अडाणी. ते म्हणले काय, एक माणूस नागडा चालला आहे आणि समोरच्याने विचारलं की नागडा का चालला आहेस, तो म्हणेल तुझे पॅन्ट कुठे आहे ती दाखव आधी असं म्हणेल, पण आपली चड्डी शोधणार नाही, तो विद्वान असतो म्हणेल. आणि तुम्ही चड्डी घातलेली आहे आणि तरी समोरच्याने म्हटलं चड्डी कुठे गेली, तो जो चाचपून बघेल तो अडाणी असतो. पण आपण नागडे नाहीत याच्यावर विश्वास असलेला विद्वान नागडा पण जाऊ शकतो, कारण त्याचा स्वतःच्या बुद्धीवर फार विश्वास असतो, वस्तुस्थितीवर नसतो. माझ्या घरी तिथे काम करणारी एक बाई आहे, घरकाम करते, येऊन जेवण बिवण शिजवून देते, मी एकटा असतो म्हणून कपडे धुते, भांडी घासते. तर होळी होती, त्याच्या आदल्या दिवशी मी तिथून निघणार होतो, ते मला सगळं येता जातं आणि तिची गंमत करतो, फिरकी घेत असतो. ती बोलत नाही फारशी, पण बोलते तेव्हा असे बोचकारे काढणारं बोलते ना की त्याला आपलं बुद्धिविद्धी काही उपयोगाची नाही असं वाटतं. ते मला सहज तिला टिंगल करून गमतीशीर विचारलं गंमत म्हणून की मी मला आता सण बिण काही कळत नाहीत खरं. मला वाटलं त्याच दिवशी होळी आहे आणि मी लवकर जाणार तर आपल्याला संध्याकाळी पुरणपोळी वगैरे शेजारून कुठून मिळणार नाही, हे दुःख होतं माझं. आणि मला पोळी कटाजी आमटी फार आवडते, पोळी हॉटेलात मिळते पण कटाजी आमटी मिळत नाही आणि ती मला फार आवडते. म्हणून मी आपलं तिला टोचणारं बोललो की काय होळी आहे आज पोळी बिळी केली की नाही. ती वळली अशी माझ्याकडे आणि म्हणाली होळी उद्या आहे बस झालं. मग ती कचरा काढत होती, ती कोपऱ्यापर्यंत गेली आणि म्हणाली तुम्ही एवढे शिकलेले एवढे लिहिता आणि साधे सण कधी असतात माहीत नाही, लोकं वाचतात कशाला हो तुमचं, बस पुढे काही नाही. एका मिनटात अब्रू काढली हो माझे, पण तिच्यावर मी चिडलो नाही. तिच्या म्हणण्यात एक अर्थ आहे, ती मला काय सांगत होती हे 2-3 दिवसांनी माझ्या डोक्यात आलं की ती सांगत होती या देशातले 99% लोक ज्याला नॉलेज म्हणतात ज्ञान म्हणतात त्याच्यात तर तू पुरता अडाणी आहेस. सण कधी असतात ते त्या 99% लोकांना माहिती असतात ज्यांना तुम्ही अडाणी समजता. आणि गंमत अशी असते की तो अडाणी कसा विचार करतो हे ज्यांना माहिती नाही ते त्याच्या मतांचे हिशोब मांडतात, ते त्यांच्या मतांचे हिशोब मांडतात. आणि मग तुम्ही जेव्हा विचार करायला लागता तेव्हा तुमच्या हळूहळू तुम्ही विचार करायचे बंद करता, तुम्ही नकळत कोणाच्या तरी विचार स्वीकारलेले असतात. मला अनेक जण म्हणतील मी बेधडक असं कसं बोलतो, ब्राह्मण असण्याची लाज नाही. मी कालच परवा पोस्ट टाकली होती ही लाज वाटायचा आता कंटाळा आला, मी निर्लज्ज आहे. उठसूट प्रत्येक गोष्टीत मला लाज वाटायचं काहीच कारण नाही. कोणतरी शेण खाईल मी का लाजू हो. म्हटलं आयसिसने शेकडो मुलींवर बलात्कार केले, जावेद अख्तरला लाज वाटली, शाहरुख खानला लाज वाटली मुस्लिम असण्याची, तर मला हिंदू म्हणू का लाज वाटावी. कोणीतरी गेलं त्याला पकडा फाशी द्या काम संपलं, मी नाही लाजणार. हे माझ्यात न्यूनगंड निर्माण करायचा असतो. ब्राह्मण म्हटल्यावर आपल्याला ब्राह्मणपणा लपवायचा असतो. आणि तुमच्यासाठी मी सांगत नाही, मी तुम्हाला सांगतो संघातले आणि भाजपातले अनेक जण असे आहेत तिथे आधीच अंग चोरून असतात ब्राह्मण असले सांगायला. मी एकदा त्या चॅनेलवर तो आमचा मुंबईचा आमदार आहे भातखळकर, ते तिथे आम्ही प्रताप आजबे प्रसन्ना आणि आम्ही बोलत होतो, त्याला सांगितलं काय बोलता भाऊ असं तो प्रसन्न म्हणून, म्हटलं हा भातखळकर ब्राह्मण आहे. त्याच्याशी विचार तो म्हणाला हो खरं आहे भाऊ सांगतात ते. म्हटलं हे अंग आधी चोरून बसलेले आहेत. म्हटलं आहे तो आहे ब्राह्मण, काय गुन्हा आहे? मी त्या आईबापांच्या पोटी जन्म घेतला असेल तर तो माझा गुन्हा आहे का? नो. आणि मग जर तुम्ही जातीवर बोलला तर तुम्ही जातीयवादी आहात, मी नाही. हे ठामपणे बोलता आलं पाहिजे, लक्षात ठेवा बोलता आलं पाहिजे. कारण जिहादची कन्सेप्ट तुम्हाला माहिती नाही आहे. ब्रिगेडियर मलिक नावाच्या निवृत्त पाकिस्तानी सेनाधिकाऱ्याने आधुनिक जिहादचं हे मांडलेलं आणि त्याच्यात एक परिच्छेद आहे, तो वाचनीय आहे. मी ब्लॉगवर माझ्या अनेकदा तो टाकतो मुद्दाम की तो म्हणतो शस्त्रांनी जिहाद लढता येत नाही आणि शस्त्राने जिहाद जिंकता पण येत नाही. जिहादी लढाई अशी आहे की आपल्या धर्मनिष्ठा आपली अस्मिता अधिकाधिक घट्ट करणे आणि आपल्या शत्रूची धर्मनिष्ठा आणि अस्मिता ढासळून टाकणे याच्यावर ही लढाई जिंकता येते.
तेव्हा तुम्ही ब्राह्मण असण्याची जर लाज वाटली तर तुम्ही लढूसुद्धा शकणार नाही. कारण लढताना काहीतरी डिफेंड करावं लागतं, कशाच्या तरी संरक्षणाला उतरता तुम्ही, तर तुम्ही लढू शकता. त्या कसाबला माहिती नव्हतं, तुम्ही कसाबकडे एका दृष्टीने बघता, पण तुम्ही ओंबळेकडे कुठच्या दृष्टीने बघता? कसाब आणि ओंबळेत फरक काय लक्षात घ्या. हातात बंदुका असलेले लपून छपून नेम धरत होते. तुकाराम ओंबळेच्या हातात बंदूक आणि पिस्तूल नव्हतं, लाठी होती. पण त्या क्षणी त्याला वाटलं की या देशाची आबरू माझ्यावर अवलंबून आहे. त्यांनी जाऊन त्या कसाबला मिठी मारली, सगळ्या पोटात गोळ्या घेतल्या. ती जी निष्ठा आहे, तोही मरायला पुढे आला, कसाब तिकडून मरायला आला, ती लढाई असते. तेव्हा तुमच्या मनात जर किंचितही न्यूनगंड असेल, कोणी तुम्हाला असं बोललं तर ठामपणे हो मला ब्राह्मण आहे आणि त्याची मला अजिबात लाज नाही एवढं सांगायला सुरुवात केलीत तर ही जयंती करायची गरज नाही. ती बारमाही जयंती असते, ती बारमाही जयंती असते. ब्राह्मण हा आपल्या गुणांनी सर्वाई होतो आणि त्याला होत्या येत नसेल तर तो पण फुलेशाह आंबेडकर चळवळीतला होतो. सतत व्हिक्टिमूड घ्यायचं, माझा बळी घेतलाय, माझ्यावर अन्याय झालाय, असं जे बोलतात ते लढू शकत नसतात, ते लढू शकत नसतात. मोदी जेव्हा म्हणतात की 70 वर्षात काही झालं नाही, त्याचा अर्थ समजून घ्या. सुरुवातीला मी गोष्ट सांगितली गमतीची, 70 वर्षात प्रगती किती झाली आणि काँग्रेसने केली हे सांगणार आहेत. त्यांना एकच प्रश्न विचारायचा, जर तुम्ही 70 वर्षात प्रगती केली होती तर मग उरलेल्या जाती आम्हाला मागास जाहीर करा, मागास जाहीर करा का म्हणतात? उरलेल्या जाती ज्या प्रगत मानल्या गेल्या 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी, ती प्रत्येक जात उठते आणि म्हणते आम्हाला मागास जाहीर करा. हे प्रगतीचं लक्षण आहे. हे कसं काय प्रगतीचं लक्षण? जर 70 वर्षात प्रगती झाली असती आणि उलट टोक मोदी आहे, सगळे पक्ष म्हणतात आम्ही भीक घालतो, आम्ही भीक घालतो, सगळे वाडगा घेऊन धावत सुटलेले आहेत, मोदी उलट आहे, तो काहीच फुकट द्यायला तयार नाही. उलट तो म्हणाला की तुमची कुवत आहे तर गॅसची सबसिडी सोडा. 1,60,00,000 कुटुंबांनी सबसिडी सोडली, त्यांना त्याने अभिमानी बोलवलं, भिकाऱ्यांपासून स्वतःला प्रगत घोषित करायला लावलं, तो मोदी आहे. ते आपल्याला हे बोलता आलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला आईवरूनच शिविका असते हो, अगदी वेश्येचा मुलगा असला तरी त्याला त्याची आई पवित्र असते, म्हणून शिवी बापावरून नसते, आईवरून असते. अभिमानाची जी गोष्ट आहे, तुमचा अभिमान खच्ची करून टाकला की तुम्ही लढायला उभेच राहू शकत नाही. तर हे पहिलं सोडून द्या, मी असा असलो तरी ब्राह्मण म्हणून मी जात पाळत नाही, कर जात पाळत नाही म्हणजे का, पण अभिमान आहे मला, मी कुठली जात पाळतो, माझी मुंज झालेली नाही, काय नाही. पण मला जर समोरून कोण ब्राह्मण म्हणून टोचून बोलणार असेल तर मी ब्राह्मण आहे आणि ठामपणे ब्राह्मण आहे, सगळ्या गुणा दुर्गुणांसकट, कशाची लाज नाही, हे ठामपणे बोलता आलं पाहिजे. जे चुकले ते चुकले, मी मान्य करतो चूक, मान्य करतो. पण त्यानंतर गेल्या 70 वर्षात ब्राह्मणांनी ज्या संस्था उभ्या केल्या, मी हा फरक मुद्दाम समजावतो इतर जातींना, ब्राह्मण सहायक संघ असेल, ब्राह्मण कुठचा संघ असेल, ब्राह्मण सेवा मंडळ असेल, काढा शोधून त्यांनी आपल्यातल्या गरीब होतकरू घरातल्या मुलांना शिष्यवृत्त्या दिल्या, पण नालायकांना नाही दिल्या. कारण हा एक गुणवान तयार झाला तो तो पुढच्या 4 पिढीतल्या 4 लोकांना आणखीन मोठं करील, हा ब्राह्मण असला पाहिजे. आणि मी त्यांना सांगतो, असा ब्राह्मण व्हायचा प्रयत्न करा. भिक्षुक ब्राह्मण होऊ नका. तुम्हाला जो अधिकार पाहिजे तो आंबेडकरांना नको होता. तो अधिकार संपवण्याची चळवळ म्हणजे जाती अंताची चळवळ आहे. जाती निरपेक्षतेची चळवळ जी आहे ती आपल्यातल्या गुणांना मोठं करण्याची आहे. आणि प्रतिकूल परिस्थिती नेहमी तुमच्यातले चांगले गुण बाहेर काढते. धीरूभाई अंबानी असं म्हणायचे की देअर इज अपॉर्च्युनिटी इन एव्हरी डिफिकल्टी.
आज जेव्हा तुम्ही हे सगळं करताना बघताय तेव्हा मागे चार पिढ्या जाऊन बघा. माझी आई तर शाळेत जाऊ शकली नव्हती, तिची नात अमेरिकेतून गेली, आय एस झाली. हे कुठून झाले? आनंदीबाई जोशी देशातली पहिली डॉक्टर आहे ना, जात धर्माला लाथ मारणारा तिचाच नवरा पहिला होता. एक दिवस गेला बाप्तिस्मा घेतला आणि संध्याकाळी येऊन परत संध्या पण केली. धर्माची सगळ्यात मोठी टिंगल उडवणारा माणूस ब्राह्मण आहे गोपाळराव जोशी. ते आम्हाला जातीनिरपेक्षता शिकवू नका, हे ठामपणे बोलता आलं पाहिजे, हे ठामपणे बोलता आलं पाहिजे. ब्राह्मणांनी सुरू केलेल्या संस्थांमध्ये कोणकोण, आणि आंबेडकर तसे होते लक्षात घ्या. पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी निर्माण केली, त्यात प्राध्यापक कोण घेतले? रेगे, काणेकर, दंडवते. कारण माझ्या पोरांना चांगलं शिकवणारे शिक्षक पाहिजेत. आंबेडकर का नाही जातीचे लोक शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून घेतले? पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये 9 पैकी 4 सवर्ण कमिटीत लागतात. हे काय बाबासाहेब वेडे होते? हां, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपण चुकीच्या ब्राह्मणाचा आग्रह धरता कामा नये. जे चूक आहे चूक आहे. आणि म्हणून मी माझ्याकडे जे असे व्यक्ती म्हणून येऊन ब्राह्मण येतात त्यांना सांगतो, सॉरी, तू ब्राह्मण नाहीस. ब्राह्मण बुद्धिमान असतो आणि आपल्या कर्तृत्वावर मोठा होतो, त्याला फक्त संधी लागते, संधी लागते. तर या बाजूने जर आपण उभे राहू शकलो, त्या दिशेने काम करू शकलो, पहिली गोष्ट त्यासाठी त्या दिशेने विचार करायला पाहिजे, विचार करता आला पाहिजे, आपल्या मनातला न्यूनगंड काढून टाकला पाहिजे की आपण जे आहोत ते त्याची लाज नाही वाटतं कामा. जातीची असो आपल्या कर्तृत्वाची असो त्याची लाज वाटतं कामा नये. माझ्याकडे म्हणजे जयंतराव साळगावकर एकदा बोलता बोलता त्यांना कधीतरी कळलं, ते म्हणाल, अरे तुम्ही सारस्वत आहे, तुम्ही असे वागता का? म्हटलं, सारस्वतांना शिंग असतात का? सारस्वत ब्राह्मण किंवा ब्राह्मण जे आहेत ते बुद्धिमान असले पाहिजेत आणि त्यांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करता आली पाहिजे. आणि ती नाही करता आली तर तो ब्राह्मण आहे मी मानत नाही. जेव्हा आपण तो ब्राह्मण व्हायचा प्रयत्न करू तेव्हा मग जयंतीचा सोहळा जग साजरा करेल, जग साजरा करेल. आणि आपण त्या दिशेने जर काम करू शकलो तर मला वाटतं असे सोहळे जे आहेत त्याचा उपयोग होईल. त्या दिशेने आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आपण जेव्हा संघटना करतो त्यांच्यासमोर आपल्याला दृष्टिकोन ठेवता आला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे चुकीच्या गोष्टी सोडा आणि आपल्या सद्गुणांचा अभिमान निर्माण करा. तो करण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते केले तर मला वाटतं अशा सोहळ्यांचा उपयोग होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.